नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज आलेख आलेखाचे प्रकार व त्या प्रकारांची माहिती ही अभ्यासायची आहे आपल्या इथं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न सहावा अ आणि आ हे दोन प्रश्न असतात एकमेकाला ते ऑर आहेत प्रश्न सहावा अ जो आहे त्यामध्ये आपल्याला दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख काढावायचा असतो मग तो रेषा आलेख देतील साधा स्तंभ आलेख देतील किंवा जोडस्तंभ आलेख देतील त्यानुसार आपल्याला तो आलेख काढावायचा आहे किंवा त्याला ऑर असतो आ म्हणून की ज्यामध्ये त्या ठिकाणी एक आलेख दिलेला असतो त्या आलेखाचं वाचन करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात प्रश्न सहावा जो आहे तो प्रश्न सहा गुणांसाठी दिलेला आहे अशा ह्या सहा गुणांची तयारी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर पुढे जाऊया मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल आलेख कशाला म्हणतात तर आलेख म्हणजे दोन अथवा अधिक संचामधील परस्पर संबंधांचे भूमितीय चित्रण म्हणजे आलेख होय उपलब्ध किंवा दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या सहाय्याने सहजपणे समजेल अशी मांडणी करून आणि अभ्यास करून निष्कर्ष काढणे आलेखाच्या मदतीने सहज सुलभ होते मग आलेख काढण्याच्या विविध पद्धती आहेत विविध पद्धतीने आपण आलेख काढू शकतो आलेखाच आरेखन करू शकतो मग आलेख कोणता काढायचा हे प्रामुख्याने उपलब्ध माहितीचा प्रकार अपेक्षित अचूकता निष्कर्ष इत्यादी बाबींचा विचार करून आलेख काढण्याची पद्धत निश्चित करावी लागते दिलेली सांख्यिकीय माहिती चा प्रकार कोणता आहे अपेक्षित अचूकता त्यातून आपल्याला काय मिळालं काय असायला हवी काय निष्कर्ष आपल्या त्यातून काढायचे आहेत या सर्व बाबींचा विचार करून कोणत्या प्रकारचा आलेख काढायचा आहे ते आपल्याला ठरवावे लागते निश्चित करावे लागते आलेखाचे प्रकार प्रामुख्याने दोन आहेत एक म्हणजे एकमितीय आकृती आणि दुसरा प्रकार जो आहे द्विमितीय आकृती एकमितीय आकृतीचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे रेषा आलेख आणि दुसरा म्हणजे स्तंभालेख आता स्तंभालेखाचे पुन्हा दोन उपप्रकार आहेत साधा स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख द्विमितीय आकृतीचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक विभाजित आयत आणि विभाजित वर्तुळ आणि या सर्व प्रकारांची आपल्याला आता माहिती घ्यावायची आहे सर्वात प्रथम एकमितीय आकृती जे आहेत रेषा आलेख स्तंभालेख त्याविषयी आपण जाणून घेऊयात त्यातील पहिला प्रकार आपण पाहत आहोत रेषा आलेख जेव्हा आलेखावरील बिंदू एकानंतर एक असे रेषाखंडाने जोडलेल्या रेषेच्या स्वरूपात दर्शवलेल्या आरेखाला रेषा आलेख म्हणतात म्हणजे या ठिकाणी आलेखाचं आरेखन करताना बिंदू एकमेकांना रेषाखंडांनी जोडलेले जातात आता रेषा आलेख ही एकमती एक आकृती आहे आपल्या वैशिष्ट्यपाय ठरलं तर रेषा आलेख ही एकमिती आकृती आहे या आलेखात दोन घटक दाखवलेले असतात क्ष किंवा एक्स समांतर अक्षावर कालावधी दाखवला जातो क्ष किंवा एक्स हा जो अक्ष आहे हा समांतर काढला जातो आणि त्याच्यावरती कालावधी दर्शवला जातो तर य किंवा वाय या क्षितिज लंब अक्षावर घटकांची मूल्ये दर्शवली जातात य किंवा वाय जो अक्ष आहे तो क्षितिज लंब आपल्या काढावायचा आहे मग रेषा आले काढण्याची पद्धत आपण पाहूया रेषा आले काढताना काय केलं पाहिजे सर्वात प्रथम सर्वात अधिक व सर्वात कमी मूल्य शोधावे जी सांख्यिकी माहिती आपल्याला पुरवली आहे त्यातील सर्वात अधिक व सर्वात कमी मूल्य आपल्याला आप शोधलं पाहिजे शोधता आलं पाहिजे त्यानंतर त्यानुसार दोन्ही अक्षावरील प्रमाण निश्चित करावे शक्यतो आपण वाय अक्षावरचं प्रमाण आपल्याला महत्वाचं आहे आलेखाच कागद त्याची साईज त्यानुसार आपल्याला ते प्रमाण निश्चित करावायचं आहे आलेख काढताना प्रमाण अत्यंत महत्वाचं आहे कारण प्रमाण म्हणजे आलेखाचा आत्मा आहे जर प्रमाण नसताना आलेख काढला तर त्या आलेखाला काहीच किंमत राहत नाही आलेख तपासताना तो प्रमाण पहिलं पाहिलं जातं आणि त्या प्रमाणानुसार आलेख काढला आहे का हे तपासलं जातं म्हणून आलेख काढताना प्रमाण हे त्या ठिकाणी नोंदवलं गेलं पाहिजे कालावधीचे मूल्य क्ष अक्षावर तर दुसऱ्या घटकांचे मूल्य य अक्षावर दाखवावे दोन्ही मूल्यांचे छेदन छेद बिंदू आलेख कागदावर खुना कराव्यात एकदा का आपण त्या मूल्य त्या अक्षांवरती दर्शवले की आपल्याला ते दोन्ही मूल्य छेदबिंदू बिंदू आले कागदावर खुना करावाच्या आहेत दोन्ही मूल्यांचे छेद बिंदू आले कागदावर खुना करण्यासाठी क्ष व यच्या परावर्तनीय राशीच्या मूल्यांचा संदर्भ घ्यावा तो बिंदू निश्चित करताना क्ष आक्षावरील आणि य आक्षावरील परवर्तनीय राशीच्या मूल्यांचा त्या ठिकाणी संदर्भ आपल्याला घ्यावायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व बिंदू एका नीट वक्र रेषेने जोडावायचे आहेत आपल्याला पट्टीचा वापर करून ते बिंदू एकमेकांना जोडावायचे आहेत रेषा आलेखाचे उपयोग पाहूया काय उपयोग आहेत रेषा आलेखाचे काळाच्या ओघात मूल्यांचे बदलणारे कल व्यक्त करण्यासाठी रेशीय आलेख उपयोगी ठरतो लोकसंख्या वाढ औद्योगिक वाढ किंवा नफा किंवा दर इत्यादी सहजपणे कल्पना करणे आपल्याला शक्य होते ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे त्यामुळे लगेच दृक्क परिणाम साधला जातो आता आपल्या पुढच्या स्लाईडमध्ये एक आलेख काढला आहे तो आपण व्यवस्थित निरीक्षण करूया वाचन करूया या ठिकाणी य अक्ष आणि य अक्ष हा क्षितिज लंबा आहे तर क्ष अक्ष हा क्षितिज समांतर आहे सांख्यिकीय माहिती त्या ठिकाणी तक्तेच्या स्वरूपात पुरवलेली आहे आलेख काढताना आपल्याला क्ष अक्ष आणि वाय अक्ष प्रथम काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आलेखाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये प्रमाण शब्द लिहून य अक्षावरती काय प्रमाण आपण घेतलं आहे ते निश्चित करून त्या ठिकाणी त्याची नोंद करायचं आहे ते मांडवायचं आहे त्या ठिकाणी आहे बघा य अक्ष एक बरोबर दोन वीस लाख पर्यटक या ठिकाणी भारतातील पर्यटक संख्या लाखामध्ये दिलेली ला आहे म्हणून मी एक बरोबर वीस लाख पर्यटक घेतलेलं आहे आणि क्ष अक्षावरती कालावधी दर्शवला आहे मग कोणत्या सालामध्ये कोणत्या कालावधीमध्ये पर्यटक संख्या वाढली आहे कमी झाली आहे हे आपल्या या रेषखंडाच्या माध्यमातून कळणार आहे आता त्या ठिकाणी मी एक सेंटीमीटर बरोबर वीस लाख पर्यटक घेतलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी एका एका सेंटीमीटरमध्ये दहा एम एम असतात मग एक एम एमचं मूल्य किती झालं आहे ते दोन लाख पर्यटक झाले आहे किती आहे दोन लाख पर्यटक झाले आहे आणि मग त्या ठिकाणी तो आलेख मी काढला आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पर्यटक संख्या आहे वीस लाख ती वीस लाख तो, तो छेद बिंद तो छेद बिंदू बघा अक्षरवरचं आणि वाय अक्षरवरचा जो बिंदू आहे तो त्या ठिकाणी मी अधोरेखित केला आहे नंतर दोन हजार साली भारतातील पर्यटक संख्या तीस लाखापर्यंत गेली मग तीस लाख कोठे आहेत तर विचांचाळीच्यामध्ये त्या ठिकाणी बिंदू काढला आणि मग हे दोन बिंदू मी पट्टीच्या सहाय्याने जोडले असे मी ते बिंदू जोडत गेलेलो आहे तुम्ही ते आलेख बारकाईने त्याचं निरीक्षण करा पुढे जाऊया आपण पुढे आपण स्तंभ आलेख किंवा स्तंभालेख पाहूया म्हणजे एक मिती आकृतीचा दुसरा जो प्रकार आहे स्तंभालेख तो आपण आता पाहूया क्ष अक्षावर पाया असलेल्या सारख्या रुंदीच्या परंतु मूल्याच्या प्रमाणात उंची असलेले स्तंभ उभे करून उपलब्ध माहितीचे आरेखन करण्याची पद्धती म्हणजे स्तंभालेख होय या ठिकाणी स्तंभालेख म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे आणि ती सविस्तर आहे बारकाईने आपण वाचली तर आपल्या स्तंभालेख कशाला म्हणतात लगेच कळेल क्ष अक्षावर पाया असलेल्या सारख्या रुंदीच्या परंतु मूल्याच्या प्रमाणात उंची असलेले स्तंभ उभे करून उपलब्ध माहितीचे आरेखन करण्याची पद्धती म्हणजे स्तंभालेख होय या प्रकारचा आलेख काढताना स्तंभांना विशिष्ट रुंदी नसते परंतु त्या आलेखातील सर्व स्तंभ सारख्याच रुंदीचे काढतात स्तंभाची रुंदी किती असावी ही आपल्या मनावर असते आपल्या आलेखाचा कागद लक्षात घेऊन त्या स्तंभाची रुंदी ठरवावी असते परंतु ती रुंदी सर्व स्तंभांची सारखीच असायला हवी एखाद्या घटकाच्या मूल्याशी त्या स्तंभाची उंची प्रमाणात असते राशीतील फरक जेव्हा लहान असतात तेव्हा ही पद्धती परिणामकारक ठरते राशीतील फरक जेव्हा लहान असतो तेव्हा ही पद्धत परिणामकारक ठरते आता आपण स्तंभालेख काढण्याची पद्धत पाहूया कसा काढतात स्तंभालेख प्रथम संख्यिकीय माहितीतील सर्वात अधिक व सर्वात कमी मूल्य शोधून काढावं आपल्या प्रमाण निश्चित करायचं आहे तर त्या दृष्टीने ही स्टेप ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे दिलेल्या सांख्यिकीय माहितीतील सर्वात अधिक व सर्वात कमी मूल्य आपल्याला आप शोधून काढायचं आहे त्यानुसार आपल्याला प्रमाण ठरवावे लागते प्रमाण शक्यतो उजव्या बाजूस वरच्या बाजूला लिहावे उंची ठरवणारे बिंदू अंकित करावे एकदा का आपण प्रमाण निश्चित केलं की आपल्याला अक्षावरती जे मूल्य दिलं आहे त्या उंचीचे आपल्याला स्तंभ काढावायचे आहेत अंकित केलेल्या उंचीनुसार स्तंभ काढावेत दोन स्तंभातील अंतर सारखे असावेत ही एक बाब त्या ठिकाणी महत्वाची आहे स्तंभ काढताना सर्व स्तंभांमधील अंतर जे आहे ते सारखंच असायला हवे पाहिजे चांगल्या दृक्त परिणामा करता स्तंभ रंगून किंवा छायांकित आपण करू शकतो जर आपल्याला त्यातून आकर्षक आपला आलेख दिसावा तर आपण त्या ठिकाणी छायांकित करू शकतो किंवा त्या, त्या कि स्तंभांना रंगसुद्धा ला देऊ शकतो शेवटी आलेखास शीर्षक द्या प्रमाण व सूची काढली पाहिजे अशा पद्धतीने आपण स्तंभालेख काढला पाहिजे एक नमुना आपण पुढे पाहूया या ठिकाणी ही सांख्यिकीय माहिती दिली आहे या सांख्यिकीय माहितीचा उपयोग करून आपण स्तंभालेख काढूया या ठिकाणी पहा तो स्तंभालेख काढलेला आहे वाय अक्षावरती प्रमाण घेतला आहे एक सेंटीमीटर बरोबर दहा हजार रुपये दरदोई उत्पन्न आणि क्ष अक्षावरती कालावधी किंवा वर्ष लिहिलेली आहे आणि त्यानुसार स्तंभातील अंतर स्तंभांची जाडी रुंदी ही सारखीच ठेवलेली आहे तर आपण पुढे जाऊया स्तंभालेख दोन घटकातील तुलनात्मक सांख्यिकीय माहिती या आलेखाच्या मदतीने दाखविता येते दोन घटकातील तुलनात्मक सांख्यिकी माहिती या आलेखाच्या मदतीने दाखवता येते एकाच कालावधीत दोन घटकातील असणारी तफावत किंवा तुलना या आलेखाच्या मदतीने दाखवून निष्कर्ष काढणे सोपे जाते दोन स्तंभांखाली माहिती एकाच आलेखावर दाखवता येते दोन स्तंभातील माहिती जी आहे ती एकाच आलेखावर आपल्याला दाखवता येऊ शकते मग आलेख हा जोडस्तंभलेख कसा काढायचा काढायचा प्रथम सांख्यिकीय माहितीतील सर्वात अधिक व सर्वात कमी मूल्य शोधून काढावे आपल्या प्रमाण निश्चित करताना ही बाब महत्वाची आहे त्यानुसार प्रमाण ठरवावे उंची ठरवणारे बिंदू अंकित करावेत अंकित केलेल्या उंचीनुसार स्तंभ काढावेत सर्व स्तंभातील अंतर सारखे असावे सर्व स्तंभांची रुंदी सारखी असावी चांगल्या दृक्त परिणामा करता स्तंभ आपण रंगू शकतो किंवा ते छायांकित करू शकतो शेवटी आलेखा शीर्षक दिलं पाहिजे प्रमाण त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि सूची काढली पाहिजे आपण एक जोड स्तंभाचं उदाहरण पाहूया आता तुमच्या समोर सांख्यिकीय माहिती दिली आहे की एकोणीशे साठ ते एक दोन हजार सोळामध्ये मध्ये किंवा दरम्यान दरदोई उत्पन्न यू एस डॉलरमध्ये आहे या पुढील माहितीच्या आधारे आपल्याला जोडस्तंभालेखाचा आहे दोन देशामध्ये एकाच वर्षामध्ये दरदोई उत्पन्न किती कमी किती अधिक आहे हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे ते आपल्याला लेखाच्या माध्यमातून पाहायचं आहे या ठिकाणी मी प्रमाण निश्चित केला आहे वायाक्ष आणि क्ष अक्ष काढलेला आहे प्रमाण निश्चित केल्यानंतर मी त्या ठिकाणी हा स्तंभा जोडस्तंभाले काढला आहे नंतर सूचीचा उपयोग केला आहे जो ऑरेंज कलरचा रंग स्तंभ आहे तो भारतासाठी वापरला आहे तर निळ्या रंगाचा स्तंभ हा ब्राझीलसाठी वापरलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हा जोडस्तंभाले काढायचा आहे पुढे आपण जाऊया आता आपल्याला द्विमितीय आकृती पाहायच्या आहेत एकमितीय आकृती आपण पाहिल्या रेषालेख आणि आले आता आपल्याला द्विमितीय आकृत्या पाहायच्या आहेत वर्तु वर्तुळाकृती चौकोनाकृती विभाजित आयत विभाजित वर्तुळ या द्विमितीय आकृत्या आहेत यामध्ये विभाजित आयत व विभाजित वर्तुळ यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सर्वप्रथम विभाजित आयत चा, चा आपण अभ्यास करूया विविध घटकांच्या सांख्यिकीय माहितीनुसार आयताचे प्रमाणबद्ध विभाजन केले जाते सर्वसामान्यपणे सांख्यिकीय माहिती टक्केवारीत दिलेली असते जर सांख्यिकी माहिती टक्केवारीत नसेल तर त्यांचे रूपांतर पुढील सूत्राचा वापर करून टक्केवारी आपण काढू शकतो त्यासाठी सूत्र सुद्धा मी या ठिकाणी दिलं आहे त्या विषयाची त्या विभागाची टक्केवारी बरोबर विभागाची सा माहिती संख्या भागिले एकूण विभागाची माहिती सं संख्या गुणिले शंभर या सूत्राचा उपयोग केला की आपल्याला ती टक्केवारी प्राप्त होते आयताचे पूर्णक्षेत्र शंभर टक्के मानले जाते तो आयत उपघटकांचे टक्केवारीनुसार विभाजित केला जातो त्यामुळे प्रत्येक उपघटकांचे स्वतंत्र भाग तयार होऊन त्यांचे स्वतंत्र अस्तित्व दिसते ते अधिक स्पष्ट व्हावेत म्हणून विविध छटांनी ते दर्शवले जातात मग या विभाजित आहेत या आकृतीचा उपयोग कोठे करायचा लोकसंख्या भूमीचा उपयोग पिकाखालील क्षेत्र औद्योगिक उत्पादने इत्यादी माहिती दर्शवण्यासाठी या आकृतीचा उपयोग केला जातो आता आपण विभाजित आहेत पाहूया या ठिकाणी सांख्यिकीय माहिती दिली आहे की पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे विभाजित आहेत काढा या ठिकाणी पिके घेतले आहेत त्या ठिकाणी दोन हजार दहा दोन हजार अकरामध्ये त्यांचं उत्पादन किती झालं आहे आणि शेकडेवारी दिलेली आहे शेकडेवारी नसेल तर त्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला ती टक्केवारी काढते शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी काढता येते या ठिकाणी मी तो विभाजित आहेत काढलेला आहे कसा काढला आहे दिलेल्या सांख्यिकीय माहितीचे टक्केवारी रूपांतर करायचं आहे नसेल दिलं तर ही पायरी आपल्याला वापरायची आहे आयताची लांबी निश्चित करायची आयताची लांबी निश्चित करण्यापूर्वी आपल्या प्रमाण निश्चित करावं लागेल आणि त्यानुसार आयताची लांबी आपल्याला ठरवावी लागेल प्रत्येक विभाजित भाग वेगवेगळ्या वेग छटांनी दाखवा किंवा रंगाने आपण तो रंगसुद्धा शकतो आणि या ठिकाणी मी तो तसं केलेलं आहे या ठिकाणी मी त्या आलेखामध्येच ती माहिती भरली आहे तुम्हाला माहिती भरायची नसेल तुम्ही सूची काढा आणि ती सूची त्या ठिकाणी वेगळी आपण लिहू शकतो या ठिकाणी प्रमाण लिहिताना मी तो क्ष अक्षावरती लिहिलेला आहे वाय अक्षावर लिहिलेला वा नाही ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे म्हणजे रेषा आले किंवा स्तंभाले काढताना आपण वाय अक्षवरचे प्रमाण मानतो तर या ठिकाणी विभाजित आहेत कारता आपण क्षावरचं प्रमाण निश्चित करायचं आहे त्यानंतर आपल्याला विभाजित वर्तुळ पाहायचं आहे विभाजित वर्तुळ ही एक द्विमितीय आकृती आहे या एका वर्तुळात वेगवेगळे विभाग दाखवले असतात वर्तुळ तीनशे साठ अंशाचे असते ते दिलेल्या संख्येच्या अंशात्मक मूल्याच्या आधारे विभाजित केलेले असतात ते क्षेत्र किंवा उत्पादन असू शकतात जर विभाजित वर्तुळ काढताना आपल्याला त्याचा अंश दिला नसेल डिग्री किंवा कोण दिला नसेल तर आपल्याला तो काढता येतो त्या ठिकाणी सूत्र दिलं आहे त्या विभागाची अंशात्मक किंमत बरोबर विभागाची माहिती भागिले एकूण विभागाची माहिती गुणिले तीनशे साठ अंश या सूत्राचा उपयोग केला की के आपल्याला त्या अंश त्या ठिकाणी अंशात्मक किंमत आपल्याला प्राप्त होते आकृती कशी काढावी त्रेजेचा आकार निवडा आपल्या वर्तुळ काढायचं आहे म्हणजे आपल्याला त्रेजा प्र प्रथम निवडावी लागेल त्यानंतर दिलेल्या सूत्राचा वापर करून विभागाची अंशात्मक किंमत काढायची आहे नसेल दिली तर वर्तुळ काढा आणि प्रत्येक विभागासाठी कोण मोजावा व विभाजन करावे आपण अंशात्मक किंमत काढली की त्याच अंशाचा आपल्याला त्या वर्तुळामध्ये कोण काढायचा आहे आणि विभागासाठी तो कोण मोजायचा आहे आणि विभाजन करत तो कोण पूर्ण करायचा आहे प्रत्येक विभागांना वेगळा रंग द्यावा अथवा छायांकित करावा शीर्षक द्या प्रत्येक आणि प्रत्येक रंग अथवा छटाने स्पष्ट करून सांगणारी सूची तयार करावी पुढील स्लाईडला आपल्याला ती आकृती मी त्या ठिकाणी काढलेली आहे अशा प्रकारे हा विभाजित वर्तुळ आपल्याला काढता येऊ शकतं या ठिकाणी मी सूची पण दाखवलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी विभाजित वर्तुळ काढताना जी सांख्यिकीय माहिती आवश्यक होती ती या ठिकाणी दिली आहे या विभाजित वर्तुळाचा उपयोग केव्हा केला जातो तर लोकसंख्येची वर्गवारी दर्शवण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे उदाहरणार्थ स्त्री पुरुष काम करणारे न करणारे वयाचा आकृतिबंध इत्यादी लोकसंख्येच्या आकडेवारी व्यतिरिक्त जमिनीच्या वापराचा आकृतिबंध आयात निर्यात किंवा इथं प्र वाहनांचा प्रकार इत्यादीसाठी या आकृतीचा उपयोग होतो मग या विभाजित वर्तुळाचा फायदा काय आहे माहितीची तुलना करण्यासाठी आणि एक पूर्ण वर्तुळाचा भाग म्हणून प्रत्येक विभागाचे प्रमाण समजून घेण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे ती चांगल्या दृक परिणाम देते आता आपण आपली शाळा घेतली त्या शाळेत तीनशे साठ अंश असं सा मांडलं आणि प्रत्येक वर्गातील पटसंख्या आपण घेतली आणि त्याचा उप त्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग करून आपण त्या अंशात्मक किंमत काढली तर आपल्याला विभाजित वर्तूसुद्धा काढता येऊ शकेल अशा प्रकारे आपण आलेख त्या आलेखांचे प्रकार आणि त्यांची माहिती सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू